घरासाठी धावणाऱ्या पावलांना हवा मायेचा स्पर्श, मेहनतीने जमवलेल्या पैशांना हवी समाधानाची किनार, आणि प्रेमाच्या नात्यांना हव्यात फक्त सुखांच्या चार भिंती. घर हे आपल्यासाठी जेवढं महत्वाचं असतं तेवढंच ते जिव्हाळ्याचं सुद्धा असतं. पण होतं काय, आपण एखादं घर किंवा आपण एखादा फ्लॅट घ्यायला जातो आणि आपल्याला अनंत अडचणींना तोंड द्यायला लागतं. बरं, एवढ्या अडचणींमधून मार्ग काढल्यानंतर आपल्याला मनासारखं घर मिळेलच असं काही नाही. आपण मग कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करतो आणि मनासारखं घर घ्यायचं स्वप्न स्वप्नच राहतं. पण अशा स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी रिलायन्स होम फायनान्स घेऊन आलेला आहे एक नवा कोरा करकरीत आणि अनोखा शो. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट. या शो मध्ये दर आठवड्याला आपण एका कुटुंबाला त्यांच्या मनासारखं घर घेण्यासाठी रिलायन्स होम फायनान्स एक्सपर्ट यांच्या सहाय्यानं मदत करणार आहोत. चला तर मग आज आपण भेटूयात आपल्या पहिल्या फॅमिलीला आणि बघूयात त्यांच्या स्वप्नातलं घर कसं आहे ते. मुंबईतील विक्रोळी भागात राहणारी कुंवर फॅमिली, निलेश केदा कुंवर आणि त्यांच्या मिसेस सोनाली कुंवर. निलेश एका मल्टीनॅशनल कंपनीत अधिकारी, तर त्यांच्या मिसेस सोनाली या हाऊसवाईफ आहेत. निलेश यांना फिरण्याची तर सोनाली यांना वाचनाची आवड आहे. एकमेकांच्या आवडीनिवडी जपत नुकतंच लग्न झालेलं हे नवपरिणीत दाम्पत्य आपल्या सुखी संसारासोबतच स्वतःच्या नव्या घराचंही स्वप्न पाहत आहे. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत निलेश आणि सोनाली यांच्याबद्दलची थोडीफार माहिती आपण जाणून घेतली. पण कुंवर फॅमिलीला त्यांचं स्वतःचं घर, त्यांचं स्वप्नातलं घर नेमकं कसं हवंय, त्यांच्या घराबद्दलच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत त्या आपण आता जाणून घेणार आहोत. आणि ते सुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपण आमंत्रित केलंय आपल्या स्टुडिओमध्ये. निलेश आणि सोनाली स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आणि तुमची ओळख करून देतो, आपल्या सोबत आहेत चिन्मय ढोबळे रिलायन्स होम फायनान्सचे, जे आपल्याला घर घेण्यासाठी मार्गदर्शन करतील. पण त्याआधी मला विचारायचंय, तुमचं नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे नवीन लग्न झाल्यानंतर आता नवीन घराचं जे स्वप्न तुम्ही पाहिलंय हे आता स्वप्न आहे काय एक जबाबदारी झाली? नक्कीच ती एक जबाबदारी आहे. खरं बघता मी लग्न आधीच ठरवलं होतं की आपलं हक्काचं घर असलं पाहिजे, परंतु काही कारणास्तव ते लांबत गेलं. परंतु आता मी लग्नानंतर ठरवलं आहे की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे. इनफॅक्ट मी हे घर सोनालीला गिफ्ट द्यायचं सुद्धा ठरवलं आहे. पण एवढं मोठं गिफ्ट सोनाली तुम्हाला मिळणार आहे, घराचं गिफ्ट, स्वतःच्या घराचं गिफ्ट कसं वाटतं? खूप छान वाटलं मला ऐकून, मला गिफ्ट मिळणार आहे असं. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये माझं स्वतःचं घर असेल खूप छान वाटतंय मला. तुम्ही स्वतः किती उत्सुक आहात एक नवीन संसार, लग्नानंतरचा जो नवा संसार असतो तो एका नव्या घरात स्वतःच्या घरात सुरू करायला? खरोखरच मी खूप आनंदी आहे आणि त्यासाठी मी खूप तयारी देखील केलेली आहे. लोकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा बजेट पॉईंट ऑफ व्ह्यू, मी बरंच प्रिपरेशन करून आलो आहे. बरोबर, मी खूप विचार केलेला आहे. मला वाटतं चिन्मय, घर घेण्यासंदर्भातले जे महत्वाचे प्रश्न असतात ते तुम्हीच विचारू शकता. काय आहेत ते प्रश्न? सगळ्यात पहिले मला हे सांगायचंय की घर शोधणं हे कटकटीचं काम आहे असं काही नाही आहे. ठीक आहे, घर हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि घर शोधणं आणि घर घेण्याची प्रोसेस आनंददायक झाली पाहिजे. ह्याच्यासाठी रिलायन्स होम फायनान्स मध्ये आमची एक डिव्हिजन आहे रिलायन्स प्रॉपर्टी. ह्यात आम्ही काय करतो, तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, अपेक्षा आहेत, त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला घर शोधून देतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला एकदम बेसिक प्रश्न विचारतो आणि मग आपण तुमच्यासाठी घर शोधूया. तुम्हाला घर कोणत्या एरियात पाहिजे? आम्ही विचार केलाय की आम्हाला घर डोंबिवली सारख्या ठिकाणी हवंय. अच्छा, साधारणतः मी 600 ते 700 स्क्वेअर फूटचं घर आम्ही बघतोय.
त्याचं बजेट आमचा 50 ते 60 लाखापर्यंतचं आहे. अम्युनिटीज वाईज जेवढा मॅक्सिमम अम्युनिटीज आम्हाला मिळतील आम्ही ते आम्हाला खूप बरं होईल. मग त्यात 1 BHK किंवा 2 BHK खूपच त्यांचा भर 2 BHK पुन्हा पुन्हा सांगतायत. नाही तुम्हाला 2 BHK पाहिजे, आम्ही तुम्हाला 2 BHK देऊ, ठीक आहे. हे कॉम्प्रोमाइज करतील आपण नाही करणार. आता आपण काय करूयात, आम्ही असं काम करतो की आम्ही आमचे बिल्डर बरोबर रिलेशनशिप्स आहेत, त्याच्यामुळे पूर्ण मुंबईच्या खूप प्रॉपर्टीजचा आम्ही डेटाबेस जमा केला आणि आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे, तर तुमच्या रिक्वायरमेंट आणि तो डेटाबेस आम्ही मॅच करतो आणि त्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी घर शोधतो. चिन्मय, तुमच्या घराचं गणित सोडवत आहे तोपर्यंत आपण एकदा पुन्हा एकदा उजळणी करूया, म्हणजे प्रेक्षकांनाही कळेल की तुमच्या रिक्वायरमेंट नेमक्या काय काय आहेत. आपण बघूयात की तुम्ही सांगितलं की 50 ते 60 लाख रुपये हे तुमचं बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये 600 ते 700 स्क्वेअर फूटचं घर तुम्ही बघताय, जे 1 BHK पण प्रेफरेबली 2 BHK असायला हवं. लोकेशन तुम्ही निवडलंय डोंबिवली, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही घर शोधताय आणि अम्युनिटीज मात्र तुम्हाला जास्तीत जास्त, म्हणजे ज्यामध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, पार्किंग स्पेस आणि जिम्नॅशियम सुद्धा असेल. मला वाटतं एवढ्या अम्युनिटीज असतील तर त्या ठिकाणी सिक्युरिटी सुद्धा खूप चांगली असेल आणि तुम्ही हाऊसवाईफ आहात त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे. आपण बघूया की या रिक्वायरमेंट पूर्ण करू शकेल अशी किती घरं आहेत जी चिन्मय ढोबळे यांनी त्यांच्या डेटाबेसमध्ये शोधली आहेत. अरे बा, 5 ते 6 घर तर मला दिसतात आहे जे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहेत आणि रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये फक्त 5-6 घरांची लिस्ट देऊन आम्ही काम संपवत नाही. आम्ही तुमच्या बरोबर येतो, आपण मिळून घर शोधूया. तर चला आपण आता घर शोधायला निघूया, ठीक आहे? चला. मिस्टर अँड मिसेस कुंवर आपल्याला आवडेल, आपल्या स्वप्नात बसेल असं घर आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीनं इथे शोधतायत. प्रत्येक फ्लॅटचं बारकाईनं निरीक्षण करतायत. टेरेस फ्लॅट, गार्डन व्ह्यू, रिव्हर व्ह्यू, 4th ते 10th मजल्यावरील एखादा फ्लॅट त्यांना आवडतोय का ते बघूया. मिस्टर आणि मिसेस कुंवर आता आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या डोंबिवली इथल्या लोढा ग्रुपच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी जात आहेत. आत्तापर्यंत बघितलेल्या घरांपैकी त्यांना ह्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता आहे. चला तर मग लोढा कसा रिओला. सर, ही आहे कासा रिओची प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी मापेवरनं येताना कल्याणशील रोडवरती तुम्हाला उजवीकडे लागते 1 किलोमीटरच्या अंतरावर. ही प्रॉपर्टी 175 एकरवरती स्थापित आहे. ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK, 3 BHK चे ऑप्शन्स बरेचसे मिळतील. ह्या कासारिओ प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रॉपर्टीच्या 3 बाजूंनी एक मोठी जवळजवळ 50-60 फूट रुंदीची नदी वाहत आहे. ह्या प्रॉपर्टीमध्ये घरांच्या व्यतिरिक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर 25,000 स्क्वेअर फीटचं सेंट्रल क्लब हाऊस आहे, जिकडे तुम्हाला इनडोर गेम्स, जिम्नेझियम, क्लब फॅसिलिटीज हे सर्व तिकडे आहेत. घराजवळच असं एक दुकान असावं, रिटेल स्पेस असावी, रोजच्या गोष्टी विकत घेण्याकरता पाहिजेत म्हणून ते रिटेल प्लाझा पण आम्ही देत आहोत. ह्या कासारिओच्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक फॅमिलीला 1 ओपन पार्किंग स्पेस आहे. सॅम्पल फ्लॅटचा हा पॅसेज आहे. आपण सगळ्यात आधी बघत आहोत लिव्हिंग कम डायनिंग स्पेस. लिव्हिंग आणि डायनिंग स्पेसमध्ये तुम्हाला फायनेस्ट क्वालिटी मार्बिटाल फ्लोरिंग मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त लिव्हिंग स्पेसमध्ये तुम्हाला स्प्लिट एअर कंडिशनरही आम्ही देत आहोत. हा थोडासा हाय एंड क्वालिटीचा फ्लॅट आहे म्हणून मार्बिटाल फ्लोरिंग आणि स्प्लिट AC आम्ही
देतो, जेणेकरून तुमच्या घराचा एस्थेटिक्स किंवा सुंदरपणा जो आहे घराचा वाढून दिसतो. आपण किचनकडे वळूया. किचनमध्ये तुम्ही दोन प्लॅटफॉर्म, सिंक, नळ, टाईल्स डॅडो पर्यंत देण्यात येतील. टाईल्स इथं देण्याचं कारण हे की स्वयंपाक बनवताना तेल किंवा मसाला कधी उडतो तर भिंत खराब होऊ नये म्हणून आम्ही हे टाईल्स दिलेले आहे. तर तुम्हाला रेफ्रिजरेटर ठेवण्याची जागा मिळते. मॉड्युलर किचन हा ऑफरिंगचा भाग नाहीये. तुमच्या इंटिरियर डिझायनर डिस्कस करून ते तुम्हाला बनवून घेण्याची गरज आहे. किचनच्या समोरासमोर तुम्हाला मिळेल तुमचा स्टोरेज रूम. ठीक आहे सर, आता आपण बेडरूम कडे जाऊया. हा आहे चिल्ड्रन्स बेडरूम. चिल्ड्रन्स बेडरूम मध्ये तुम्हाला आम्ही देत आहोत वुडन फ्लोरिंग. स्प्लिट च्या ऐवजी इथे तुम्हाला विंडो एसी मिळते. बेडरूम मध्ये तुम्हाला विंडो एअर कंडिशनर्स आणि लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला स्प्लिट एअर कंडिशनर्स. ओके, दोघी बेडरूम मध्ये एक एक विंडो एसी तुम्हाला देण्यात येईल. फर्निचर वॉर्ड्रोब वगैरे तुम्हाला बनवून घ्यावं लागेल कनेक्शनच्या नंतर. आता आपण सर्वात महत्वाच्या जागेकडे जाऊया, ती म्हणजे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये ज्याला आपण वॉर्ड्रोब किंवा कपाट म्हणतो त्याकरता आम्ही मुद्दामून भिंतीमध्ये तुम्हाला जागा दिलेली आहे. फोर डोर वॉर्ड्रोब आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला दोन गोष्टी मिळतील, त्याला आपण त्या बेडरूममध्ये बघितल्या. एक तर तुम्हाला विंडो एसी आणि मास्टर बेडरूमला अटॅच म्हणून असणारा तुमचं प्रायव्हेट बाथरूम. याचं वैशिष्ट्य असं की तुमचे सर्व फिटिंग्स जे आहेत इम्पोर्टेड फिटिंग्स आहेत. टाईल्स सगळ्या अँटी स्किडी टाईल्स आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये तुम्हाला मोशन सेन्सर्स आढळतील. मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता इथं मोशन सेन्सर आहेत. तुम्ही आत आल्या आल्या लाईट ऑन झाले, आता आपण बाहेर गेल्यावर लाईट ऑफ होईल. एक्झॉस्ट फॅनचा पण तिकडे प्रोव्हिजन दिलेला आहे. हा झाला मास्टर बेडरूम. इकडे पण एक विंडो आहे, इकडनं तुम्हाला लँडस्केपिंग आणि गार्डनचा तुम्हाला व्ह्यू मिळेल. घर आवडलं वाटतंय. हो या नक्कीच, खूपच छान आहे. हा एरिया पण आवडला आम्हाला. घर ओव्हरऑल घर मला खरखर आवडलं. काय वाटतं? मलाही खूप आवडलं. शिवाय किचनमध्ये भरपूर स्पेस वगैरे आहे, कारण तिकडे युटिलिटी एरियामध्ये आपल्याला जे भांडे वगैरे आहे, छोटे छोटे जे सामान आहे ते तिकडे स्टोअर करू शकतो. त्याच्यामुळे स्पेसिंग भरपूर आहे किचनमध्ये. इट्स व्हेरी गुड. आणि बाल्कनी वगैरे पण खूप छान आहे. मला खरंच खूप जास्त आवडलं आहे. आणि त्यांचे चेहरे सांगतात की त्यांना हा फ्लॅट आवडलाय. पण यासाठीचा रिसर्च तुम्ही कसा केला होता? रिलायन्स प्रॉपर्टी सोल्युशन्समध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आणि आमचा मोठा प्रॉपर्टीजचा डेटाबेस या दोन्ही आम्ही मॅरी करतो आणि त्याप्रमाणे त्यांना प्रॉपर्टीज दाखवतो. आणि जसे जसे ते प्रॉपर्टीज पाहतात तसं आम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळते की यांना काय आवडेल, तर तो सर्च इतका रिफाईन होत जातो. तुम्हाला जो मनासारखा फ्लॅट होता, जो हवा होता, तो कदाचित हा आहे असं आपण आता समजूया. कदाचित तुम्ही हा आता बुक सुद्धा करणार असे दिसतंय. पण तरी मला विचारायचं आहे की हाच फ्लॅट सिलेक्ट करण्यामागचं कारण काय? इथल्या अम्युनिटीज चांगल्या आहेत, आजूबाजूची लोकॅलिटी चांगली, प्लस माय नेटिव्ह प्लेस इज फ्रॉम नाशिक. तर मला नाशिकला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली, ट्रेन झालं किंवा बसेस झाल्या तर इथून अवेलेबल खूप अवेलेबल आहे. बरोबर, कल्याण जवळ आहे इकडे, किंवा ठाण्याला सुद्धा इकडनं जाता येईल. मराठी नाही कल्चर म्हणजे काही काही जण तर डोंबिवलीला सांस्कृतिक राजधानी सुद्धा म्हणतात. त्या दृष्टीने पाहिलं तर एक कल्चरल, एक चांगलं म्हणजे सांस्कृतिक शहर सुद्धा तुमच्या बाजूलाच आहे असंही म्हणता येईल. आणि ट्रेन सुद्धा मला वाटतं जर जायचं असेल तर डोंबिवली स्टेशन तुम्ही जाऊ शकता. पण असं वाटतं तुम्हाला स्टेशन थोडं जास्त, हो थोडंसं लांब आहे, पण करूया आपण मॅनेज, कारण काय एवढा इश्यू होणार नाही तेवढा. सगळी तयारी त्यांची बाकीची सगळी आहे, कारण त्यांना फ्लॅट आवडलाय, मग ते लांब स्टेशन जायला तयार आहेत. बरोबर बरोबर. मला वाटतं आता हे दोघे जण
फ्लॅट बुक करतील असंच दिसतंय. तर त्यामुळे आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बुकिंग प्रोसेस असेल किंवा यांना जर काही फायनान्सबद्दल काही शंका असतील, अर्थात त्यासाठी सुद्धा पुन्हा चिन्मय ढोबळे आपल्यासोबत आहेत, रिलायन्स होम फायनान्स आहे, ते त्याबद्दल मदत करतीलच. पण ती सगळी प्रोसेस आपण त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन समजावून घेऊया, तिकडेच जाऊया मग. आता चला कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? फ्लॅट खरोखर छान आहे. ओके, काय सोनाली कसं वाटतं? मलाही छान वाटलं फ्लॅट. हर्षद, फ्रँकली सेइंग ऑल थिंग्स आर ओके, बट व्हॉट अबाउट बजेट? बजेटची मी काळजी नका करू. ह्या फ्लॅटची ओव्हरऑल कॉस्ट 60 लाखापर्यंत जाते. तुमची ॲग्रीमेंट व्हॅल्यू असेल ती 50 लाखापर्यंत राहील. बरं, ह्या ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या 50 लाखांपैकी कमीत कमी तुम्हाला 10 लाख रुपये द्यावे लागतील, जे RBI गाईडलाईन्स प्रमाणे 20% कॉन्ट्रीब्युशन, ज्याला आपण म्हणतो कस्टमर कडनं येणं गरजेचं असतं. उर्वरित 40 लाख जे आहेत ते तुम्ही लोन घेऊ शकता. आता नेमके ह्याच्याबद्दलचे तुमचे जे प्रश्न आहेत, लोन बद्दलचे, फायनान्स बद्दलचे, त्या शंका सोडवण्यासाठी आपल्या बरोबर चिन्मय ढोबळे आहेत, रिलायन्स होम फायनान्सचे एक्सपर्ट आहेत, ते त्याबद्दल सुद्धा सांगतील ते. मला वाटतं चिन्मय, तुम्ही रिलायन्स होम फायनान्समध्ये आम्ही टेलरमेड लोन्स देतो, की तुमच्या गरजेप्रमाणे, तुमच्या अपेक्षेप्रमाणे. तर मी तुम्हाला एकदम बेसिक प्रश्न विचारतो, मला पहिले सांगा तुम्हाला कितीचं लोन पाहिजे? माझं स्वतःचं सेव्हिंग आहे ते 20 लाखापर्यंत. ठीक आहे, आणि रिमेनिंग 40 लाख जे आहेत त्यासाठी मला तुमची मदत लागेल. 40 लाखाचं लोन तुम्हाला हवं आहे. मला सांगा तुमचं इन्कम काय? माझं इयरली इन्कम 10 लाखापर्यंत असतं. 10 लाख म्हणजे महिन्याच्या जवळजवळ 80 हजार. मला सांगा तुमचं घर खर्च किती असेल महिन्याचा अप्रॉक्सिमेटली? गोज इन द ब्रॅकेट ऑफ 35,000 to 40,000. ओके ओके, आमचं असं मत नाही आहे की लोन घेतल्यामुळे तुम्ही तुमची लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज करा. तो वाढू शकतो पण कमी नाही होऊ शकणार. बरोबर, तर आपण सध्या अज्यूम करू तुमचा मंथली खर्च जो आहे तो 40,000 आहे, म्हणजे तुमच्याकडे 40,000 उरलेले. हे 40,000 तुम्ही EMI साठी देऊ शकता. आता ह्या 40,000 EMI साठी, आणि तुम्ही यंग दिसता, बरेच यंग दिसता, त्यामुळे मी तुमचा विचारणार नाही. जर 11% रेट घेतला तर तुम्हाला जवळजवळ 41 लाखाचं लोन मिळू शकेल. एक शंका आहे की डॉक्युमेंटेशन पार्टला मला कशी मदत होईल? डॉक्युमेंटेशन सॅलरीड एम्प्लॉईजसाठी एकदम सोपं आहे. तुमची सॅलरी स्लिप, फॉर्म 16, ओके, प्रूफ ऑफ एज, ओके, अँड प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आणि एक प्रूफ ऑफ ॲड्रेस. आणि तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये यायची गरज नाही, तुम्ही जिथे असाल आम्ही तिथे येऊ. जर घरी येऊन करायचं असेल, कारण मला वाटतं मॅडमची सही पण घ्यावी लागेल, तर आम्ही घरी येऊन सही घेऊ. त्यांची सही लागणार, कारण त्या कोओनर आहेत. बरोबर आहे, आणि त्यांचं आता नुकतंच लग्न झालंय, म्हणजे लाईफ पार्टनर झालेत ते. ओके, लोन घेतल्यानंतर ते लोन पार्टनर पण. बरोबर, त्यामुळे मला असं वाटतं तुमच्या सगळ्या शंका आता दूर झालेल्या आहेत. आता पुढची प्रोसेस सुरू कराल, आणि तुमच्या आता डोक्यात असेल ते म्हणजे गृहप्रवेश आपण कधी करू. बरोबर आहे, तुम्ही घराचे स्वप्न पहा, हे लोन वगैरेची काळजी तुम्ही आमच्यावर सोडा. फ्लॅटचं तुम्ही सिलेक्शन झालेलं आहे. आता एक लहानसा समारंभ तिथं आयोजित केलेला आहे रिसेप्शनमध्ये, आपण तिकडं आता जाऊया. निलेश आणि सोनाली, तुमचं एवढा परिवारातून स्वागत झालेलं आहे, पण त्याचबरोबर पूजेचं साहित्य हे तुम्हाला एक छोटीशी भेट म्हणून रिलायन्स होम फायनान्सकडून देण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कुवर कुटुंबियांना लोढा ग्रुपमध्ये येऊन त्यांच्या आवडीचं, त्यांच्या मनासारखं घर मिळालं. अगदी तसंच ते तुम्हालाही मिळू शकतं. आणि हाच तर उद्देश आहे स्वप्न पर स्क्वेअर फूट या कार्यक्रमाचा. तुमच्या स्वप्नातलं घर, तुमच्या आवडीचं घर तुम्हाला प्रत्यक्षात मिळवून देण्याचा. पुढच्या आठवड्यात आता पुन्हा भेटूयात एका नव्या फॅमिलीला. आणि या फॅमिलीमध्ये कोण कोण असेल, काय असेल त्यांच्या स्वप्नातलं घर, आणि त्यांना ते प्रत्यक्षात कसं मिळणार आहे बघूयात पुढच्या आठवड्यात. तेव्हा पाहायला विसरू नका रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट.